आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. काल शिवाजी पार्कला आय फुलस्टॉप, एन फुलस्टॉप, डी फुलस्टॉप, आय फुलस्टॉप आणि ए फुलस्टॉप या अलायन्सचा एक कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. खरं तर तो शिवाजी पार्कला घ्यायची काही आवश्यकता नव्हती, षणमुखानंदला घेतला असता तरी चालला असता. एवढी त्याला गर्दी होती, आपणच दाखवलं, आम्ही बघितलं आणि त्याचे पुरावे देखील माझ्याकडे इथं आहेत. कालचा तो सगळा कार्यक्रम बघितल्यानंतर मला असं वाटलं की ती पूर्ण नैराश्यानं भरलेली सभा होती. कोणाच्याही चेहऱ्यावर तेज दिसत नव्हतं. शिवाजी पार्क 25 पक्ष एकत्र येऊन सुद्धा भरू शकलं नाही हे दुर्दैवी आहे. आणि काल पुन्हा एकदा सिद्ध झालं की मुंबईचं जे शिवाजी पार्क आहे हे फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेबांच्या ज्वलंत विचाराचं शिवाजी पार्क आहे. तिथे राहुल गांधी चालत नाहीत आणि राहुल गांधींच्या सभोवताली बसलेले नेते देखील चालत नाहीत हे कालच्या गर्दीवरनं स्पष्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये परत आर्ग्युमेंट होऊ शकतं की गर्दी कमी होती कशावरून कळलं, तर मला सामनात आलेल्या फोटोवरनं कळलं. हा सामनामध्ये जो फोटो आलेला आहे त्याच्यामध्ये जी गर्दी दाखवलेली आहे, आता मार्क केलेलं मी आपल्याला दिसणार नाही, पण एका हा जो फोटो आहे याच्यावरनं मी सामनामधली ही गर्दी आहे. आणि ज्यावेळी आम्ही अखंड शिवसेनेमध्ये होतो त्यावेळी एकतर्फी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन शिवाजी पार्कला सभा करायची आणि शिवाजी पार्क शिवसैनिकांनी, लाखो शिवसैनिकांनी ओसंडून व्हायचं. दुसरा एक फोटो मी आपल्याला दाखवतो कालच्या सभेचा, हे काही मी छापलेले नाही आहेत. ह्याच्यामध्ये देखील आपण जर बघितला, म्हणून मी असं म्हटलं की हा जो काही कार्यकर्त्यांचा मेळावा होता 25 पक्षांचा, हा काही शिवाजी पार्कला घ्यायची गरज नव्हती, हा षणमुखानंदमध्ये देखील झाला असता, त्याच्यामुळे एवढं खर्च एवढं खटाटोप करण्याची काही गरज नव्हती. आपण कालचं लाईव्हमध्ये ऑब्झर्वेशन जर केलं असतं तर अनेक नेते मंडळी हे उठून देखील निघून गेलेली आपणच दाखवलेलं आहे आणि ते आम्ही बघितलेलं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं की नक्की काय चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की व्हिडिओ हल्ली येतो की एखादी गोष्ट घडल्यानंतर की कहना क्या चाहते हो, म्हणजे काय म्हणायचं होतं कोणाला हेच कळत नव्हतं. कोण म्हणत होतं फुगा फोडला, कोण म्हणत होतं ईडीला मी चौकशीला गेलो तेव्हा ईडीच्या लोकांनी मला सांगितलं की नरेंद्र मोदींचा तुम्हीच पराभव करू शकता. अरे काही बालकात आहेत का? तर कोणी काही बोलत होतं, त्याच्यानंतर शेवटचं जे भाषण झालं त्या शेवटच्या भाषणाला काही अर्थच नव्हता. म्हणजे ते कशासाठी होतं, का होतं, हिंदीची तर पुरी वाट लावलेली होती, त्याच्यानंतर मराठी बोलण्याचा प्रयत्न झाला, मराठीची पण पूर्ण वाट लावली, शेरोशायरी करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये फार अडथळे निर्माण झाले. मला असं वाटतं हे करायचं कशासाठी. राहुल गांधींनी धारावीचा प्रश्न त्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीनं मांडला, पण वंदनीय बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं की झोपडपट्टीतला माणूस हा घरामध्ये राहिला पाहिजे. मग या उद्देशानं धारावीच्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा जो प्रस्ताव आहे, कॉन्ट्रॅक्टर कोणी असू दे, त्याला विरोध कोण करतंय, त्यांच्या विरोधामध्ये कोण मोर्चा काढतंय, बरं मोर्चा काढल्यानंतर अलायन्समधल्या नेत्यांना अदानी जाऊन कोणाला भेटताय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अंबानींच्या लग्नानंतर परत येताना विरोध करणारे कोणाच्या विमानानं परत येत आहेत हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे लोकांसमोर जात असताना आम्ही काहीतरी वेगळं करतोय अशा पद्धतीनं घाण्याची काही आवश्यकता नाही. काल शिवसेना म्हणजे उभाठा सोबत असताना उभाठाच्या पक्षप्रमुखांनी वंदनीय बाळासाहेबांचं फक्त एकदा नाव घेतलं, बाकी कुठच्याही नेत्यांनी वंदनीय बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही, राहुल गांधींनी तर घेतलंच नाही. मुद्दा सगळ्यात महत्वाचा असा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन दर्जाच्या पातळीवर याच राहुल गांधींनी टीका केली, त्याच राहुल गांधींच्या बरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर बसून ज्यांनी सावरकरांना शिव्या घातलेल्या आहेत अशा माणसाबरोबर बसून आपण काय साध्य केलं या प्रश्नाचं उत्तर देखील आता महाराष्ट्राला आणि देशाला काही मंडळींना द्यावं लागणार आहे. भाषण चालू असताना काही लोकांनी तर डोक्यावर हात मारून घेतलेले आहेत की नक्की भाषणाचा अर्थ काय, आणि कुणी म्हणजे मी आपल्याला त्याच्यामध्ये ओढत नाही, पण महाराष्ट्रातल्या कुठच्याही
जनतेमधल्या माणसाला विचारलं की ह्या या भाषणाचा अर्थ काय, तर ते प्रश्न विचारतील भाषण करणाऱ्या तरी कळलंय का? म्हणजे काहीच बेस, फक्त मोदीजी नको, मोदीजींवर टीका, वेगवेगळ्या पद्धतीनं टीका. मला असं वाटतं की त्यातल्या त्यात कालच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जे भाषण चांगलं कोणाचं झालं असेल तर ते तेजस्वी यादवचं झालं. याच्या पलीकडे त्या सभेमध्ये काहीही अर्थ नव्हता. पूर्ण टाइमपास सभा होती, म्हणजे महासभा नाव दिलं होतं. निम्म्या शिवाजी पार्कामध्ये खुर्च्या लावल्या होत्या, बाकी सगळं मैदान मोकळं होतं, खुर्च्या देखील मोकळ्या होत्या. त्याच्यामुळं आजच निवडणुकीच्या सुरुवातीला आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या अलायन्सला पूर्ण महाराष्ट्रानं नाकारलेला आहे. त्याच्यामुळं कोण आम्हाला तडीपार करू शकत नाही. काँग्रेस आणि याच अलायन्सला महाराष्ट्र 45 पेक्षा जास्त खासदार हे NDA निवडून आणेल आणि देशातल्यांना हद्दपार करतील. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मी आय फुलस्टॉप का म्हटलं, एन फुलस्टॉप का म्हटलं, डी फुलस्टॉप का म्हटलं, आय फुलस्टॉप काय म्हटलं आणि ए फुलस्टॉप का म्हटलं. माझ्या दृष्टीनं ह्यांचा सगळ्यांचा फुलस्टॉप आहे. कालच्या सभेनं पूर्ण फुलस्टॉप झालेले आहेत. आणि खरं तर मला दुसरं एक आश्चर्य वाटतं की ज्या राहुल गांधींच्या सभेला ज्या पद्धतीनं बाकीचे लोक आलेले होते, व्यासपीठावर एवढी गर्दी केलेली होती, ते जरी खाली उतरवले असते तरी रिकाम्या खुर्च्या भरल्या असत्या. प्रत्येकजण मला तिकीट पाहिजे म्हणून असेल, कदाचित राहुल गांधींबरोबर फोटो काढण्याची हौस असेल म्हणून व्यासपीठावर असेल. परंतु कालचं जे चित्र होतं हे सगळं सैरभैर चित्र होतं. कोणाचाच कोणाला ताळमेळ नव्हता. माननीय प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले हे सूत्रसंचालन करत होते आणि त्यांनी घोषणा केल्यानंतर माननीय उबाठाचे पक्षप्रमुख भाषणाला उठले. याचा अर्थ उबाठा पूर्ण काँग्रेसमय झालेली आहे आणि भविष्यात उबाठा नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली भविष्यात कदाचित काम करेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे.